तुम फिर उनका मिलीस गा आंबे पडले आंबे कुठले आहेत बड्डा भी पडला का डब्बा डब्बा बड्डा माय कस कस फिराव लागले पकडे धरे तू बोलला बाराची परीक्षा दिली पोरी ना ए ए ए दिली माणूस कसे बघ ना असाच नांगरटीत नीट नाही शिकलं तर नांगरटीत राहावं लागत नाही जावं लागत नाही तर जिंदगी अशीच राहते ए माझ्या पॅड वर नको ठेवू मम्मी ते बघते ते बघते तू काय आणि म्हणते मला सापडत नाही सापडत नाही सरे माहे केस हाय ते चार केस भुरभुरू उडायला लागले त्या माणसाला म्हणलं होत मी पेपर घेऊन या ती बघ बर का ती बघ कुठे क्लचर अय्या रे बाबा म्हणलं होत मी हे घेऊन या म्हणून पेपर निघलं तोंड घेऊन आता शर्ट काढायला होते आणि त्याच्या गोष्टी मी पप्पा हवं हवं त्याच्या माती बी घाल हवं सोबत जाऊ दे अय्या ए मला भूक दमत नाही बरं मी मला लवकर खा वाटते बसू कुठं मी डोक्यावर माझ्या झाडावर नागरटीत बसावं लागत भाकरी किती आणले आता चार पाच सहा पेपर नाही आणले का मी म्हणलो तर पेपर घ्या म्हणून करायचंच ना म्हणून जायना डब्यात माती नाही लागले माती जाईन त्या डब्यात कुण्या बाबाजीला म्हणलं बरं का टरबूज कापू नको माती घातली तिला खाऊ देणार नाही आपल्याला बरं नाही खाऊ द्या मला इथलं खायचंय मग काय करायचंय कुठे बसू बस नाही तर माय माय मातीत बसल्यावर चांगलं असतंय माय माती सोबत आपलं नातं राहतंय माती बसून नाही पण मातीत काम केलेलं आता शेतात काम केलं ना काय वाईट थोडंच आहे नाही पण तुम्ही इथं तळ हाताच्या फोडाने आपण जपतोच लेकरं पुढे ह्याला नका वाटतंय ना ते मग तुम्ही नीट नाही शिकल्यावर मग तुम्हाला रानावनातले काम करावंच लागते काहीच करू बाई देऊच का नको परीक्षा आता हॉटेल बी नाही ना आता इथे काहीच नाही तिथे ते आधी आम्हाला कॉलेज बघायचं होतं म्हणलं पुन्हा नंतर इथं तर किडी बी आहेत का तू त्या कप्पर टाकू नको चपाती द्यायची का काय द्यायची चपाती ती देईल ना चपाती सकाळी उठला बघ ते टरबुजाला पाय बघ अग पलीकडे घे की मला वाटलं दुसऱ्या शेजा काढणार पाय पकडा बर नंतर खा ना टरबूज काय बरं एक तर म्हणतीस खाऊ का खाऊ द्या मला भूक लागली पुन्हा म्हणतीस दुसऱ्यांदा ना की ना माय खाय तू लाख रुपये भरून तू रपरपत झाली खाय काय तिथं एवढे पैसे भरून बाहेरच खातो ती तरी तू रपरपत आहे काय मी माय बापा ग तुम्हाला भेटलो नशीब नाही मार्क येऊ दे बा म्हणते उगा म्हणते ग हा आंबा कापून दे पप्पा कापून दे आंबा हा झोप लागली हा चांगली गेली झोप यासारखी हिनं तर सुरू केलं तुला
तिथे बी जाऊन काय खूपच हो मोकळी आम्ही तिथून बघून आलोत म्हणलं बसले चला इथं हा ना काय म्हणते सुखी राहतात नाही नाही आता तुम्हाला आता माहित नसतंय ना पण माय बापाने आता माय बापाने शिकविलेलं हे सगळं असतं लेकरायला मग त्याच्या पगारातून त्याला एक हिस्सा माय बापाला द्यावाच लागतो या बघडतीस का ग आपलं कसं आहे हातावरच पोट आहे म्हणून आपल्याला वाटत की पहिला आणि शेवटचा चान्स असा आहे म्हणून म्हणते दुसरं काय नाही तुझ्या पाठी ही कुठेतरी लागेल म्हणजे आमचं टेन्शन कमी होईल वर्ग तर नाही आम्हाला तसं विपर्ग असं तर काय केलं असतं फिरलंच असत हो ना मायानं गाडीवर लावलं असतं गाडी घेऊन दिली असते करणार द्यायची मग नारायण गाडी घेऊन आपण हिला पण गाडी घेऊन देऊ हो चला चला बायोला बापाचा लेखीचा एवढं असते का दरका दरका पापा मी फेल हो गे बाप म्हणतो अच्छा तर लगेच रिक्षा देते घेऊन दिला ती पुरी म्हणते चला द्या रिक्षा चलते भरून दे म्हणते ती म्हणते चल भरून दे म्हणते रिक्षा हो त्या दोघा माय लेकर चले छान विडिओ असते काही बी हुक और ग्रुप काय हुक और ग्रुप काही बी असं होऊ दे कुठे ना कुठे कुठंच नाही लागला तरी कुठेतरी लागला पाहिजे जनावरांच्या तिकडं का लागला
पोरीचं तर लय अवघड काय अवघड नसते काय. आता एक्झाम दिली की लगेच एमएससीआरटी लावायची, टायपिंग लावायची 6 महिन्याची. सिनियर ज्युनियर क्लार्क कुठं ना कुठं लागलं पाहिजे. अगं मला तर मी नंतर लग्न होऊन तो जन्म झाल्याच्या नंतर मी एम ए केलं, एम ए डब्ल्यू तो नंतर केलंय. शिकायला काय वय नसते, पण आपलं वय आहे त्या वयात करून घ्यायचं. खालून तर आंब्याच काय करताय सालपट आपल्याला देत कोयला लय मोठ होत आहे. ठीक आहे राहुल चाकू दिलाय ना. हा कुठून घेऊन नाही चांगली ग हो चांगली ना. मी म्हणलं तू खाणार नाही का त्या हवाला तुला की गार होत आहे ना. पेपर होती एवढी घरी आवाज पिकली नव्हती ना ग मम्मी. करू का अशा पद्धतीनं आम्ही आज नांगत इकडे लातूरकड नंबर आलेला आहे पोरीचा परीक्षाचा. त्याच्यामुळे खाणं पिणं सकाळी दरवा पहाटच उठून डबा केलेला आहे. ओके का आपलं काम आहे लेकरायला पूर्वी त्या संधीचं सोनं करणं त्या लेकरायचं काम आहे. आणि सगळ्यात मोठं थांब थांब ज्या 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 मुलांच्या घरातील म्हणजे ज्या आई वडिलांच्या घरातील मुलांनी नीटची एक्झाम दिलेले देत आहेत तर अशा लेकरांना सोबत ठेवा. परीक्षा झाल्याच्या नंतर सुद्धा लेकरांना टेन्शन येईल त्या लेकरांचं काउन्सिलिंग करा. त्या लेकरांना टेन्शन येणार नाही. लेकर काहीही अनुचित पाऊल उचलत असतात त्याच्यामुळे लेकरांना एकटं सोडू नका. आणि लेकरांपेक्षा काही महत्त्वाचं नाही. पुन्हा नेक्स्ट सुद्धा आपल्याला देता येऊ शकते परीक्षा. पैसे भरता येऊ शकते पण लेकरांचं आयुष्य एकदा आयुष्य हे झालं तर पुन्हा आपल्याला येत नाहीत. त्याच्यामुळे लेकरांना सोबत ठेवा, लेकरांना आनंदी ठेवा. कुठलंही अनुचित प्रकार घडू नये लेकरांकडून असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर तुम्ही कमेंट करा आणि लेकरांची काळजी घ्या. झालं.